भाजपाची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। नाशिक मध्य मधून देवयानी फरांदे, कसबा पेठ मधून हेमंत रास्तेंना उमेदवारी। दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही उमेदवार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर। 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा, तर मार्चिरस मधून उत्तम जानकरांच्या नावाची घोषणा। परांड्यामधून ठाकरे आणि पवार दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर। ठाकरे पक्षाकडून रणजित पाटील, तर पवार पक्षाकडून राहुल मोटेंना परांड्यातून उमेदवारी। तर ठाकरेंशी चर्चा करणार जयंत पाटलांची माहिती। मुंबईतील जागांबाबत महायुतीत बैठकीनंतर तिढा कायम। काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीची शक्यता। आज अंतिम निर्णय होणार का, याकडे लक्ष। अमित ठाकरेंना महायुती म्हणून पाठिंबा द्यावा, भाजप नेते आशिष शेलारांची भूमिका। कोपरी पाच पाखाडीत मनसेने उमेदवार न दिल्यानं एकनाथ शिंदे माहीममधून उमेदवार मागे घेणार का, याची उत्सुकता। माहीम पाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता। बाळा नांदगावकरांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह। मवियात मुंबईतल्या जागेचा तिढा अद्यापही कायम। ठाकरे आणि काँग्रेस दोन्ही पक्ष वर्सोवाबाबत अजूनही आग्रही असल्याची माहिती। मलबार हिल विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली। अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचा उद्या भाजप प्रवेश। किशोर जोरगेवारांना चंद्रपूरमधून भाजपकडून उमेदवारी निश्चित। धुळे शहरातून ठाकरेंनी अनिल गोटेंना उमेदवारी देताच समाजवादी पक्षाकडूनही दावा। जागा आपल्यालाच सुटेल, सपा इच्छुक उमेदवार इर्शाद जहागीरदारांना विश्वास। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।